एकाच कामाचे दोन वेळा बिल काढणाऱ्या अभियंता व ठेकेदारावर गुन्हा दाखल. पुसत. नगर परिषदेचे खाजगी तांत्रिक सल्लागार कंत्राटदार मोहम्मद आवेज मोहम्मद इलियास व अभियंता जहागीरदार यांनी एकाच कामाचे दोन वेळा बिल काढल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक ॲडव्होकेट उमाकांत पापिनवार यांनी शहर पोलीस स्टेशन पुसद येथे रितसर तक्रार दाखल केली होती. त्यावर नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेषराव टाले यांनीही पोलीस स्टेशन पुसद येथे तक्रार दाखल केली. पुसद यांनी पोलीस स्टेशनला येऊन लेखी फिर्याद नोंदवली की नगर परिषद येथे मोहम्मद आवेज मोहम्मद इस्माईल राहणार दारवा आणि मोहम्मद आयतुल्ला जहांगीरदार राहणार नगर परिषद पुसद ह्या दोघांनी नगर परिषदेच्या कामकाजाचे बिल एकाच कामकाजाचे बिल त्यांनी एकदा उचलल्यानंतर पुनश्च त्याच कामकाजाचे बिल सादर करून दोन्ही बिलाची रक्कम उचलून शासनाची फसवणूक केलेली आहे अशा आशयाची त्यांनी तक्रार नोंदवली. सदर तक्रारीवरून पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अपराध क्रमांक 177/19 कलम 420 436/37 भादईप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. पी ॲडव्होकेट उमाकांत वासुदेव बापिनवार शिवसेना उपजिल्हा पुसद तसेच नप सदस्य पुसद माझ्यासोबत संतोष धरणे शहर प्रमुख पुसद तसेच नप सदस्य पुसद आहे. दुसऱ्या बाजूला विष्णू शिकारे हे सुद्धा नगरपालिका पुसदचे सदस्य आहेत. आम्ही शिवसेनेचे 4 नगरसेवक पुसद नगरपालिकेत आहेत. दिनांक 6 सप्टेंबर रोजी नगरपालिका पुसद यांनी अंदाजपत्रक बनवण्याकरता प्रशासकीय मान्यता घेण्याकरता तांत्रिक मान्यता घेण्याकरता व RCC डिझाईन करण्याकरता एक निविदा बोलवली होती. त्या निविदेनुसार नगरपालिका पुसदने सभागाराची परवानगी न घेता दिनांक 6 सप्टेंबर 2017 रोजी मोहम्मद आवेज मोहम्मद इलाईज या कंत्राटदाराला बेकायदेशीरित्या पॅनलवर घेण्यात आले. त्यानंतर या कंत्राटदाराला नगरपालिका पुसदचे अंदाजपत्रक बनवण्याकरता काम देण्यात आले. या कंत्राटदाराचा अर्ज पॅनलवर घेण्याकरता 8 तारखेचा असून त्याला कामाचा आदेश हा 6 तारखेला देण्यात आला. नगरपालिका पुसदमध्ये काम करताना या कंत्राटदाराने नगरपालिका पुसद म्हणून आजपर्यंत 21 देयक काढली. या 21 देयकामध्ये या 21 देयकाची एकूण रक्कम 1,27,00,000 होत आहे. त्याच्यापैकी या कंत्राटदाराने देयक क्रमांक 450 हे देयक 4,77,502 रुपयाचे काढले.